नेस्ले इंडियाचा लोकप्रिय ब्रँड मॅगी लॅब टेस्ट मध्ये पुन्हा एकदा फेल झालाय. मॅगी लॅब टेस्ट मध्ये फेल झाल्याने उत्तर प्रदेशातल्या शहाजहानपूर जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांना दंड ठोठावलाय. यात नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड ठोठवण्यात आलाय, तर 3 वितरकांना 15 लाख आणि 2 विक्रेत्यांना 11 लाखांचा दंड ठोठावलाय. लखनौच्या जिल्हा प्रशासनाने 2015 मध्ये मॅगीचे 7 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. 2016 मध्ये याबाबत अहवाल आला होता. या आधारे प्रशासनाने स्थानिक न्यायालयात खटला दाखल केला होता. मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त राख सापडल्याने न्यायालयाने नेस्लेला नुकताच दंड ठोठावला. मॅगीमध्ये शिसं यापूर्वी सुद्धा सापडलं होतं आणि तेव्हा सुद्धा नेस्लेवर कारवाई करण्यात आली होती, पण शिशाचं प्रमाण पुन्हा एकदा मॅगीमध्ये जास्त आढळल्यामुळे आता पुन्हा एकदा कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.